अपने अंदर छुपी खूबियों से तूफान मचाने का यही तो वो मुकाम है खुद से खुद की पहचान कराने का हॅलो वॉरियर्स दिस इज सुप्रिया अँड यू आर वॉचिंग वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलवर फ्युचर वॉरियर्स विल बी मेड काल मी आपल्या चॅनलवरती एक कॉम्पिटिशन अनाउन्स केलं होतं हिनन टॅलेंट कॉम्पिटिशन आणि त्यासाठी एवढा छान प्रतिसाद देत आहात एवढे सुंदर सुंदर व्हिडिओज मीन्स मला असं वाटतं की एवढं टॅलेंट आहे आपल्याकडे बट आपण काय करतोय म्हणजे डोंट नो हे सगळं का, का होतं की एवढं टॅलेंट असताना सुद्धा आपल्या त्या स्किलला कुठेतरी एक म्हणजे अपॉर्च्युनिटी मिळत नाही बट uh, त्याचबरोबर या कॉम्पिटिशनबद्दल काही डाउट्स किंवा काही क्वेश्चन आहेत जे तुमच्या मनामध्ये आहेत किंवा मी असं म्हणेन की ज्याच्याबद्दल uh, मी नंतर माहिती देणार होते अगदी शॉर्टमध्ये मी फक्त काल एक कॉन्सेप्ट तुम्हाला समजावली होती तर त्या कॉम्पिटिशनबद्दल जे काही मुद्दे आहेत जे काही प्रश्न आहेत तुमचे त्याची उत्तर मी देणार आहे व्हिडिओ कधीपर्यंत पाठवायचा हा एक प्रश्न uh, आहे तर so, आपण uh, काल सुरू केलेला आहे कॉम्पिटिशन टेन डेज इनफ आहेत सो चार जूनपर्यंत तुम्ही व्हिडिओज तुमचे सेंड करू शकता व्हिडिओची जी टाईम लिमिट आहे मिनिमम थर्टी सेकेंड्स मॅक्झिमम थ्री मिनिट्स एवढे ते व्हिडिओज जा असावेत जर समजा मे बी तुमचे स्किल किंवा तुमच्याकडे जे टॅलेंट आहे ते असं असेल की ते तुम्ही तेवढ्या कालावधीमध्ये प्रेझेंट नसाल करू शकत तर मग तसं तुम्ही ग्रुपवरती मेसेज करा तुमचं टॅलेंट एक्झॅक्टली काय आहे हिडन टॅलेंट ते कळवा आणि मग त्यानुसार तुम्हाला परमिशन दिली जाईल त्याच्यापेक्षा मोठा व्हिडिओ बनवण्यासाठी ठीक आहे हे झाले दोन मुद्दे त्यानंतर पुढचा मुद्दा येतो की व्हिडिओ पाठवल्यानंतर हो ना तुमचं नाव नक्की मेन्शन करा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर जर तुम्हाला तसा काय प्रॉब्लेम असेल तर ॲटलीस्ट तसं मेन्शन करा की माझं नाव तुम्ही सांगावं अशी काही इच्छा नाही आहे म्हणून बट तुमचं नाव जर तुम्ही पाठवलं हो तर त्या व्हिडिओच्या खाली तुमचं नाव जे आहे ते देण्यात येईल तुमच्या हिडन टॅलेंटसोबत ठीक आहे आणि आय थिंक दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट कारण शेवटी आपली ओळख जी आहे ती आपल्या नावापासून असते आणि त्याचबरोबर आता आपल्या नावाला आपल्या कलेची सुद्धा जोड मिळणार आहे त्याचबरोबर ड्रॉइंगच्या बाबतीत काही लोकांनी विचारलं होतं की ड्रॉइंग जे आहे म्हणजे त्यांची त्यांचं हिडन टॅलेंट ड्रॉइंग आहे तर मग पिक्चर्स पाठवले तर चालतील का बट पिक्चर्स हा कॉम्पिटिशनचा भाग असणारे हा तुमच्या नावासोबत ते पिक्चर्स जे आहेत ते आपल्या वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनेलच्या कम्युनिटी टॅबला पोस्ट केले जातील ठीक आहे पण मग ते कॉम्पिटिशनमध्ये नाही येणार कारण मग तिथे परत व्ह्यूजचा वगैरे प्रश्न येतो की आ, जनरली असं होतं की पोस्ट पाहतात बरेच जण पण लाईक तेवढे येत नाहीत त्यामुळे मग कॉम्पिटिशनमध्ये थोडंफार ते तुमच्या बाबतीत अनफेअर झाल्यासारखं होईल त्यामुळे जे तुम्ही पिक्चर सेंड कराल ते कम्युनिटी टॅबला मी तुमच्या नावासहित पोस्ट करेन बट ते कॉम्पिटिशनचा भाग असणार नाहीत आणि बाकी जे काही तुमचे व्हिडिओज वगैरे असतील ते मात्र तुमच्या नावासहित तुमच्या हिडन टॅलेंट सोबत ते अपलोड केले जातील त्यानंतर साधारणतः आपण एक महिन्याचा कालावधी देणार आहोत पुढे आपण त्याच्या बाबतीत पोल घेऊ आणि तुमच्या सगळ्यांच्या मतानुसार आपण पाहूयात की म्हणजे तो कालावधी एक्सटेंड करायचा की काय एक ठराविक लिमिट असेल टाईम लिमिट त्या टाईम लिमिटमध्ये ज्यांच्या पोस्टला ज्यांच्या व्हिडिओला ॲक्च्युली ज्यांच्या व्हिडिओला जास्त लाईक आणि व्ह्यूज येतील आणि त्याचबरोबर कमेंटसुद्धा सुद्धा आपण ठरवू शकतो की तुमची ज तुमचं जे हिडन टॅलेंट आहे ते किती पर म्हणजे लोकांच्या मनापर्यंत किती पोहोचलेलं आहे अर्थात मला तर तुमचे सगळेच व्हिडिओ आवडतात आहेत आवडत आहेत बट मे बी असंही होऊ शकते की याच्यातलंच एखादा व्हिडिओचा आहे माहीत नाही की कोणीही लकी ठरू शकतं की जो व्हिडिओ तुफान व्हायरल होईल आणि कदाचित त्यांना कुठेतरी आणखी काहीतरी करण्याची संधीसुद्धा मिळेल किंवा त्यांच्या हिडन टॅलेंटनी कदाचित त्यांची लाईफसुद्धा बदलू शकते त्यामुळे जरी समजा तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्टेड नसाल जर तुम्ही स्पेसिफिकली एखाद्या पोस्टला टार्गेट ठेवून अभ्यास करत असाल तर तुम्ही या टॅलेंटचा पार्ट म्हणजे तुम्ही जास्त तुमचा अभ्यास सोडून तुम्ही इकडे वेळ वाया घालवू नका पण त्याचबरोबर तुमच्या फॅमिली म मेंबरमध्ये कुणीही असेल याच्यासाठी एज लिमिटही नाही आहे असंही नाही आहे की फक्त म्हणजे तुम्ही ठराविक एजमधले असाल तरच तुमचा व्हिडिओ पाठवा तुमचं एज कुठला एज ग्रुप कोणताही असेल कारण असं नाही की म्हणजे एक ठराविक एज झाल्यानंतर मला स्वप्न पाहण्याचा अधिकारच नाही किंवा माझ्यामधलं टॅलेंट जे आहे ते मी जगासमोर आणूच नाही असं नाही आहे त्यामुळे ही कॉम्पिटिशन ही अगदी लहान मुलापासून ते अगदी वयस्कर आजी आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी ओपन आहे त्यामुळे तुमचं टॅलेंट म्हणजे तुमच्या घरामध्ये मे बी तुमची आजी असेल तुमचे आजोबा असतील जे जुनी गाणी वगैरे जे आहे ते खूप छान पद्धतीने सादर करत असतील तर प्लीज ते व्हिडिओजसुद्धा तुम्ही इथे पाठवू शकता आणि मग याच्यानुसार आपण शेवटी म्हणजे ज्यावेळेला या कॉम्पिटिशनचा uh, रिझल्ट दिला जाईल त्यावेळेला परत मी एक पोल घेईन uh, जे काही विनिंग uh, प्राईज असेल त्याच्याबद्दल जर समजा त्या व्यक्तीला ठराविक एक वस्तू हवी असेल तर त्या पद्धतीने किंवा जर समजा म्हणजे एखाद्याची सिच्युएशन तशी नसेल आणि मग त्या वस्तूऐवजी जर त्यांना uh, ती विनिंग प्राईज हवी असेल तर मग आपण ती प्राईज त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे सो so, प्लीज uh, व्यवस्थित विचार करा आणि तुमचे व्हिडिओज अगदी व्यवस्थितपणे बनवून पाठवा काही जणांनी विचारलं होतं मेहंदी वगैरे जे आहे म्हणजे आर्ट अँड क्राफ्टमध्ये ज्या गोष्टी येतात तर त्याचे फक्त फोटोज शेअर करू का तर मी परत एकदा क्लिअर करते फोटोज हे कम्युनिटीला पोस्ट केले जातील बट त्याच्यावरून जर रिझल्ट द्यायचं म्हटलं तर ते तुमच्यासाठीच अनफेअर ठरेल कारण कम्युनिटीच्या पोस्ट खूप लोक बघतात बट लाईक करायला आणि कमेंट करायला विसर ते विसरतात कारण ते जस्ट मोबाईलवरती स्वाईप करत असतात ठीक आहे त्यामुळे जर तुमचा व्हिडिओ असेल तर ते राहील पण तरीही जर समजा तुम्हाला कॉम्पिटिशनशी म्हणजे जास्त तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये इंटरेस्टेड नसाल पण तुमची आर्ट जी आहे ती लोकांसमोर यावी असं वाटत असेल तर तुम्ही तसे पिक्चर्स सुद्धा सेंड करू शकता फोटोज ते सुद्धा मी कम्युनिटीला नक्की पोस्ट करेन या व्यतिरिक्त जर काही डाऊट असेल तुमचा तरी सुद्धा तुम्ही तसा कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वॉरियर सुप्रिया या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे त्या लिंकवरून तो ग्रुप जॉईन करा आणि त्यानंतर तुम्ही तिथे तुमचे प्रश्न विचारू शकता ठीक आहे त्याचबरोबर कोणीतरी कमेंट करून विचारलं होतं की लिंक ओपन होत नाही त्यांनी प्लीज टेलिग्राम किंवा तुमचं यूट्यूब जे आहे ते अपडेट करून घ्या किंवा तुम्ही टेलिग्रामला जाऊन डायरेक्ट ॲट द रेट वॉरियर सुप्रिया असं स्पेस न देता जरी टाईप केला तरी सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलची सॉरी ग्रुपची लिंक जी आहे ती मिळेल तिथे तुम्हाला ग्रुप ओपन होईल आणि तिथून तुम्ही तो जॉईन करू शकता आय होप हे कॉम्पिटिशन तुमच्यासाठी नक्कीच लाईफ चेंजिंग ठरेल किंवा तुमच्या लाईफमधला एक टर्निंग पॉईंट ठरेल कदाचित याच्यातून तुमच्यासाठी खूप सगळे दरवाजे उघडले जातील आणि मी नक्कीच तशी प्रार्थना करेन की कोणासाठी कुठला चान्स कधी म्हणजे आपण गोल्डन चान्स ज्याला म्हणतो कधी कोणासाठी अशी संधी येईल आणि कधी लाईफ आपलं चेंज होईल हे सांगता येत नाही सो so, तो मुवमेंट तुमच्या लाईफमध्ये नक्कीच यावा या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून अशी मी जस्ट प्रार्थना करू शकते आणि माझ्यापरीने मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन तुम्हाला संधी देण्याचा हा व्हिडिओ आवडला असेल या कॉम्पिटिशनमध्ये इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर शेअर करा जास्तीत जास्त म्हणजे इतर लोकांचं हिडन टॅलेंट हे आपल्या समोर येईल आणि त्याचबरोबर अशाच नवीन नवीन अपडेटसाठी वॉरियर सुप्रिया या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू